माढा तालुक्यातील अंजनगाव इथं पत्नीचा खून केल्याच्या आरोपातून पती शेखर पाटेकरसह 5 जणांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एस पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी शेखर बाबासाहेब पाटेकर आणि पूनम यांचं प्रेम प्रकरण होतं. त्यांनी दोघांनी पळून जाऊन आळंदी इथं नोंदणीकृत विवाह केला होता. घटनेपूर्वी तिनं आपल्या वडिलांना फोन करून सांगितलं की पती शेखर, सासू शोभा, सासरे बाबासाहेब धीर तन्मय आणि पतीचा मामा सुनील चौगुले हे माहेरहून हुंडा सोनं घेऊन ये म्हणून मारहाण करतात. तिचं प्रेत विहिरीत मिळून आलं होतं. तिच्या डोक्याला जखम झाली होती. तिचे वडील गौतम केरू गाडेकर यांनी या सर्वांविरुद्ध माढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं. बचाव पक्षातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी आरोपींतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद झालटे, ॲडव्होकेट विकास मोटे, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रदीप बोचरे यांनी काम पाहिलं. शेखर पाटेकर व पूनम पाटेकर यांचा प्रेमविवाह नोंदणी पद्धतीने घरातून पळून जाऊन आळंदी येथे झालेला होता. त्यानंतर ते 3 महिन्यानंतर गावी राहण्यास आले होते. घटनेच्या पूर्वी पूनम पाटेकर हिने आपला छळ करत आहेत असा फोन वडिलांना केला होता व नंतर तिचे प्रेत विहिरीत मिळून आले व तिच्या डोक्याला एक जखम होती. तिच्या वडिलांनी माझ्या मुलीचा खून या सर्व आरोपींनी केला अशी फिर्याद दिलेली होती. आरोपी पक्षातर्फे असे न्यायालयात सिद्ध करण्यात आले की घटनेच्या वेळी ही सासू नवरा दीर हे सोलापुरात एका दवाखान्यात उपचारासाठी गेलेले होते व परिस्थितीजन्य पुरावा जो सादर करण्यात आलेला आहे तो पुरेसा नाही असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.